नमस्कार मी अरविंदर कडे सारमत मध्ये आपले स्वागत आज चार जून सकाळचे सात झाले ठळ घडामोडी जिल्हा परिषदेची चौदा जूनला होणारी ऑनलाईन सर्वसाधारण सभा गाजणार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा परिषद पदाधिकारी आणि प्रशासन यांनी ही सभा ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यामुळे सत्ताधाऱ्यांसह विरोधी गटातील सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात सत्ताधारी विरोधात विरोधक असा आपटबार पुन्हा फुटणार आहे जिल्हा परिषद अधिनियमानुसार दर तीन महिन्याने जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा घेणे बंधनकारक आहे या नियमानुसार येत्या चोवीस जूनला मागील सर्वसाधारण सभेचा तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होणार आहेत तर दुसरीकडे नगरसह राज्यातील कोरोना संसर्गाच्या स्थिती सुधारत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता येण्याची अथवा सवलत मिळण्याची शक्यता आहे यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा चौदा जून पंधरा ते चोवीस जूनच्या दरम्यान कधीही व्हावी अशी काही सदस्यांची मागणी आहे मात्र सत्ताधारी पदाधिकारी ऐकण्याच्या ता मनस्थितीत नसल्याने ही सर्वसाधारण सभा प्रत्यक्षात घेणे येणे शक्य नसतानाही विरोधी सदस्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सत्ताधारी आणि प्रशासन तयार नसल्याने ऑनलाईन सभेची पळवाट काढण्यात आल्याचा आक्षेप विरोधक सदस्यांमधून होत आहे वाढत्या कोरोना संसर्गामुळे राज्यात दहावी पाठोपाठ आता बारावीची परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील चौसष्ट हजार विद्यार्थी पुढील वर्गात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनानुसार गुण देण्याची शक्यता आहे देशासह राज्यात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे केवळ बारावीच्या परिख्या परीक्षांकडे सर्वांचे लक्ष होते कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढल्याने बारावीची परीक्षा होणार की रद्द करणार याबाबत शिक्षक पालकांसह विद्यार्थी संभ्रमात होते दोन दिवसापूर्वी सी बी एस ई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्या त्यानंतर गुरुवारी राज्य मंडळाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जिल्ह्यात बारावीसाठी साडेचारशे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमधून चौसष्ट हजार एकशे चोवीस विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरू असताना मेक्रोमायकोसिस आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहेत जिल्ह्यात आतापर्यंत मेक्रोमायकोसिसचे दोनशे तीस रुग्ण आढळून आले आहेत यातील सतरा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर ब्याऐंशी रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत सध्या एकशे एकतीस रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती महानगरपालिका आरोग्य विभागाने दिली दरम्यान म्यूकोरमायक्रोसिस पीडितांमध्ये एकशे सहासष्ट पुरुषांचा तर चौसष्ट महिला रुग्णांचा समावेश आहे कोरोना संसर्ग पाठोपाठ म्युकोरमायक्रोसिस आजाराने जिल्ह्यात वर काढले आहेत कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी आता मिकोरमायकोसिस आजाराचे रुग्ण वाढत आहेत शहरातील खासगी रुग्णालयांकडून महानगरपालिकेने मिकोरमायक्रोसिस आजारावर उपचार घेणाऱ्यांची माहिती घेतली जात आहेत कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णात मिकोरमायक्सिस हे बंगल इन्फेक्शन आढळत आहे कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहेत त्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी संसर्ग झाला तर कशा प्रकारे उपाययोजना करावी याबाबत जिल्ह्यातील बालरोग तज्ञांच्या माध्यमातून ग्रामीण स्तरापर्यंत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत त्या संदर्भातील नियोजन तयार करून त्याची अंमलबजावणी येत्या काही दिवसात सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत लहान मुलांमधील कोरोना संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात नेमलेल्या जिल्हास्तरीय बालरोग तज्ज्ञ टास्क फोर्स समितीची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले म्हणाले सध्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ मोठ्या झपाट्याने वाढली आहे संसर्गाचा वेगही जास्त होता तरुणांबरोबरच काही प्रमाणात मुलांनाही संसर्ग झाल्याचे आढळून आले आहेत मात्र सांभाव्य दुसऱ्या लाटेत संसर्गाचा धोका लहान मुलांना जास्त असल्याची भीती व्यक्त होत आहेत त्यामुळे जिल्हा प्रशासन म्हणून आणि आरोग्य यंत्रणा म्हणून आपण त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व तोपरी तयार असले पाहिजे लहान मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे राज्यस्तरीय बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी जिल्ह्यात कशा प्रकारे करता येईल मुलांच्या दृष्टीने आरोग्य सुविधांमध्ये आणखी काय वाढ करावी लागेल याची चर्चा या बैठकीत करण्यात आली जिल्ह्यातील कोरोना संसर्ग काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली दिसत नाही यामुळे उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या आता आठ हजार पाचशे वीस झाली असून गुरुवारी नव्याने एक हजार तीनशे सव्वीस नवे रुग्ण व मृतांच्या संख्येत वीसने वाढ झाली आहे जिल्ह्यात काल एक हजार सातशे चौऱ्याण्णव रुग्णांना रुग्णालयात उपचार देण्यात आला यामुळे कोरोनामुक्तांची संख्या दोन लाख त्रेपन्न हजार पाचशे पंच्याण्णव इतके झाली आहेत रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्याचे प्रमाण हे पंच्याण्णव पॉईंट त्रेपन्न टक्के इतके झाले आहे या वता आतापर्यंतच्या तळगडामुळे सविस्तर बातम्यांसाठी वाचत रहा दैनिक सारमत किंवा द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार